स्वर्गीय रवि वंजारी इनके स्मृति में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी 6 फुट ऊंची प्रतिमा दान स्वरूप जय भीम चौक में गुरुवार को स्थापित की गई। इस दौरान प्रभाग 7 के नगर सेवक जितेंद्र घोड़ेस्वार समेत अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। बीते 20 सालों से प्रभाग क्रमांक 7 में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का स्थापत्य जर्जर अवस्था में था। साथ ही वह जगह अतिक्रमण क्षेत्र के अंतर्गत आ रही थी, जिसके चलते उस परिसर का मनपा के जरिए LOC में रूपांतरण कर वहां डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा गुरुवार को स्थापित की गई। ऐसी जानकारी प्रभाग 7 के नगर सेवक जितेंद्र घोड़ेस्वार ने दी है। 2017 च्या सार्वत्रिक चुनाव मध्ये बहुजन समाज पार्टीचे 4 नगरसेवक या प्रभागातून निवडून आल्यानंतर प्रथम रूपाने जिथे 20 वर्षापासून प्रलंबित ज्या जागेवरती जीर्ण झालेली बाबासाहेबाचं जे स्थापत्य काम होतं ते जीर्ण झालेलं होतं आणि ते अतिक्रमित होतं, त्यामुळे NIT कडून ती जागा अतिक्रमित जागा NOC प्राप्त करून 25 लाखाचा प्रपोजल सँक्शन करून तिथं स्थापत्य कार्य करण्यात आलं। निश्चित रूपानं स्वर्गीय वंजारी साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या वतीनं दानात रूपात बाबासाहेबाची मूर्ती दान करण्यात आली, त्याची आज स्थापना होत आहे आणि या स्थापनेच्या निमित्तानं त्याचं लोकार्पण मात्र लवकरच महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नगरसेवक महापौरांच्या वतीनं ते होणार आहे। आजच्या या स्थापित होणाऱ्या मूर्तीच्या रूपानं आज आम्ही ती रॅलीच्या रूपानं मूर्ती आणलेली आहे आणि जयभीम चौक यादवनगर जिथं माझ्या फंडातून महानगरपालिकेच्या 25 लाख रुपयाचं कार्य केलेलं आहे स्थापित, तिथं तिचं स्थापना कार्य आज होत आहे। इस दौरान उन्होंने सभी का अभिवादन किया, साथ ही कहा कि जल्द ही स्थापित हुई प्रतिमा का लोकार्पण किया जाएगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।